मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत, चुकीच्या सिग्नलमुळे मालगाडी मध्ये चढकली, बदलापूर कर्जत दरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प। तू राहशील नाही तर मी राहीन, विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती फडणवीसांचं नाव घेत उद्धव ठाकरेंचा इशारा, तर जेलमध्ये टाकण्यासाठी अनेक कट रचल्याचाही उद्धव ठाकरेंचा आरोप। प्रचाराला याच, विधानसभेमध्ये उरली सुरली गुरमी सुद्धा उतरवू, उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्ला बोल, तर ठाकरेंचं आव्हान स्वीकारत भाजपच्या नेत्यांचा पलटवार। सत्तेत आल्यावर एमएमआरडीए बंद करणार, उद्धव ठाकरेंचं विधान, मुंबईसाठी बीएमसी पुरेशी असल्याचंही ठाकरेंचं मत। पूजा खेडकरला यूपीएससीचा सर्वात मोठा दणका, दोषी ठरवत उमेदवारी रद्द, भविष्यामध्ये कुठलीही सरकारी परीक्षा देता येणार नाही, एबीपी माझाच्या बातमीचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस चांदा ते बांदा यात्रा काढणार, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये चंद्रपूरमधून यात्रेला होणार सुरुवात। रेशन धान्य वितरणाचे ई पॉस सर्व्हर सोबत संपर्क तुटल्यामुळे राज्यभरातील धान्य वितरण ठप्प, ऑफलाईन वितरणाचे आदेश। उरणमधील यशस्वी शिंदे हत्येचा आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी, लग्नाला नकार दिल्यामुळे हत्या केल्याचं उघड। साताऱ्यामध्ये मुलाचं फेक अकाउंट बनवून मैत्रिणीची चेष्टा, अस्तित्वात नसलेल्या प्रियकराचा मृत्यू झाल्याचं समजताच तरुणीची आत्महत्या, आरोपी मैत्रिणीला अटक। कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा नकार, मुंबई हायकोर्टाचा निर्णय रद्द। जपानच्या टोयोटा समूहाची छत्रपती संभाजीनगरमध्ये 20,000 कोटींची गुंतवणूक, 8,000 रोजगार निर्मिती, फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करारावरती सह्या। नागपूरच्या इतवारामध्ये दुकानाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल, ज्वलनशील पदार्थामुळे आग विझवण्यामध्ये अडथळे। महाराष्ट्रातल्या कोल्हापूरचा स्वप्नील कुसाळे ऑलिम्पिक पदकाच्या शर्यतीत, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नीलची 50 मीटर्स रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीमध्ये धडक। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।